वगैरे सर्व आहेत, तिकडचे कॅमेराज फुटेज आमच्याकडे सर्वे आहेत. हे KFC चं चिकन आहे, याच्यामध्ये अक्षरशः किडे आहेत. किडे हे बघा, हे पूर्ण किडे याच्यामध्ये भरलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आणि दत्ता साळवे ज्यावेळी तक्रार करत होता मॅनेजरकडे, त्यावेळी त्याला कसा प्रेशर टाकण्यात आला हा तुम्हाला स्वतःहून सांगेल. सांग दत्ता, काय झालं त्यावेळी? मी मॅनेजरला बोलवलं, मॅनेजरला पहिले सांगितलं तर यामध्ये वॉर्म्स आहे, जे अळ्या वगैरे आहे. तर मॅनेजर मला पहिले बोलला की त्याच्यामध्ये वॉर्म्स नाही आहे, ते चिकन पीस आहे. त्यामुळे मी बाजूवाल्या कस्टमरला देखील बोललो की सर हे वॉर्म्स आहे की चिकन आहे. तर तो जेव्हा त्याने सुद्धा त्याचं चिकन फेकून दिलं आणि त्याने सांगितलं की हे वॉर्म्स आहे, तो सुद्धा मॅनेजरवर भडकला. मग मॅनेजर बोलला की आपण बोलूया बसून, जे काय असेल ते शांत बस, आता काय बबल करू नको. मी शांत झालो, आम्ही बसत थोड्या वेळ. मग मॅनेजरने मला लाईफ टाईम चिकनची ऑफर केली, तू कधी तुझ्या घेतलं जाणार नाही असं तू मला बोलला त्यावेळेस, आणि त्याने जॉब ऑफर सुद्धा मला घेतली. तर अशा प्रकारे त्याला लाच देण्याचा प्रयत्न केला. जीव घेणे हा खेळ चाललेला आहे पूर्ण. आणि इतकं मोठं नाव आहे KFC चं इंटरनॅशनल लेवलला, आज इतका मोठा करोडोंचा बिझनेस खोलून बसलाय. पण हे अशा थर्ड क्लास ह्या अशा प्रोव्हाइड करतात गोष्टी, जेणेकरून लोकांचा जीव जाऊ शकतो. कोणी लहान मुलांनी खा, लहान मुलं KFC चिकन खायला येतात, त्यांनी लहान मुलांचा जीव जाऊ शकतो. आम्ही आता लवकरच पवई पोलीस स्टेशनला तक्रार करणार आहोत. तर ह्यांचं KFC हा जो ह्यांचा जे दुकान चाललं आहे, हे जीव घेणे दुकान चाललेलं आहे, हे आम्ही बंद पाडण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे. ह्याच्यासाठी सर्वांनी हे व्हिडिओ शेअर करा मित्रांनो. तुमचं समर्थन पाहिजे आहे, सर्व जनतेचं, मुंबईच्या जनतेचं समर्थन पाहिजे आहे आम्हाला. जय महाराष्ट्र, जय मनसे, जय मनसे रॉक. सबस्क्राइब टू माय चॅनल अँड क्लिक ऑन द बेल आयकन टू गेट नोटिफिकेशन अबाउट न्यू व्हिडिओज. फॉलो मी ऑन फेसबुक अँड ट्विटर. थँक्यू फॉर वॉचिंग.